नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचं बी विनर या यूट्यूब चॅनलवर केंद्र प्रमुख पदांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आज आपल्यासोबत आहे राज्यातील केंद्र प्रमुख भरतीची दहा जून दोन हजार चौदा रोजीची अधिसूचना रद्द करण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की श्री उमेश गोदे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा या संघटनेचे निवेदन सोबत जोडले असून राज्यात चार हजार आठशे साठ मानने पदे असून सत्तर टक्केपेक्षा जास्त पदे गेल्या सात ते आठ वर्षापासून रिक्त आहेत त्यामुळे या रिक्त पदांचा कार्यभार सहाय्यक शिक्षकांकडे सोपविण्यात आल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येते तर दिनांक दहा जून दोन हजार चौदाची ग्रामविकास विभागाची अधिसूचनेनुसार प्रमुख भरती प्रक्रिया अतिशय क्लिष्ट स्वरूपाची असल्याने आजपर्यंत शासनास केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरता आल्या नाहीत म्हणून सदर अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात मागणी केली आहे तेव्हा संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्याकडे एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी सादर केलेल्या पत्रव्यवहाराचे आधारे आपणाकडून नियमानुसार उचित कार्यवाही करावी तसेच वरील अधिसूचना रद्द करण्याबाबत योग्य कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे काय आहे एकोणतीस मे दोन हजार वीस रोजीचं परिपत्रक हे सुद्धा जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे गेल्या दोन तीन दिवसामध्येच याच्याशी संदर्भात व्हिडिओ आपण बनवलेला आहे परंतु या ठिकाणी सुद्धा त्याचा संदर्भ पाहणे अत्यंत गरजेचे आहे शिक्षण संचालक द गो जगताप प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं हे एक पत्र आहे प्रति मान्य अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई थर्टी टू आणि विषय आहे केंद्र प्रमुखांची रिक्त पदे अभावितपणे पदोन्नतीने भरण्यास परवानगी मिळणेबाबत आणि विशेष म्हणजे या पत्राला परवानगीसुद्धा देण्यात आलेली आहे प्रस्तुत माहिती महत्त्वाचे घेऊया जाणून महोदय शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव अन्वये राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळात सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन सतत उपस्थिती टिकविणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता चार हजार आठशे साठ केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याच्या शासनाने निर्णय घेतला उपरोक्त शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांची पदे सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या त्यांच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती शालेय शिक्षण विभागातील शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार दहा अन्वये प्रमुखांची चाळीस पदे सरळ सेवेने तीस टक्के पदोन्नतीने व तीस टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्याबाबत आदेश निर्गमित झाले त्यानंतर ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील दिनांक दहा सहा दोन हजार चौदाच्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात आली दरम्यानच्या काळात केंद्र प्रमुखांची सरळ सेवेची चाळीस टक्के पदे व मर्यादित विभागीय परीक्षेची तीस पदे भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नसल्याने विकास व जलसंधारण विभागाकडील दिनांक एकवीस दोन दोन हजार प पंधराच्या पत्रांवये केंद्रप्रमुखांची पदे भरण्याकरिता नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अभावितपणे पूर्णत तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याकरिता व पुन्हा एक दिवसाचा खंड देऊन पुढील अकरा महिन्याकरिता त्याच ठिकाणी नेमणूक करण्याबाबत कळविण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर कार्यवाही केलेली आहे शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय दिनांक सोळा दोन दोन हजार अठरा अन्वये केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत सूचना करण्यात आली तथापि अद्यापही या संदर्भात कार्यवाही झालेली नाही दरम्यानच्या काळात शासन निर्णय दिनांक सोळा दोन दोन हजार अठरानुसार दिनांक दहा सहा दोन हजार चौदा रोजी अथवा तदनंतर अभावित केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदावर वा समकक्ष पदावर पदावनत करताना माननीय न्यायालयात काही रीट याचिका दाखल झाल्या आहेत सद्यस्थितीत राज्यामध्ये शेहेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के पदे रिक्त असल्याने शाळांच्या पर्यवेक्षण व मार्गदर्शनावर परिणाम होत आहे काही जिल्ह्यात रिक्त पदांचे प्रमाण जास्त असल्याने एका केंद्रप्रमुखांकडे दोन ते तीन केंद्राचा अतिरिक्त कार्यभार द्यावा लागतो परिणामी त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्याचा शालेय कामकाज व पर्यवेक्षणावर विपरीत परिणाम होत असून पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता केंद्र प्रमुखांची चाळीस टक्केपदे सरळ सेवेने व तीस टक्केपदे मर्यादित स्पर्धा परीक्षेतून भरण्याबाबत बिंदू नामावली व सेवा प्रवेश नियमातील काही अडचणीमुळे तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळेही बराच कालावधी जाऊ शकतो त्यामुळे स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीने उमेदवार उपलब्ध होईपर्यंत सदरची रिक्त रिक्तपदे जिल्हास्तरावर अभावितपणे पदोन्नतीने पूर्णत तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत परवानगी मिळावी ही विनंती आणि केंद्रप्रमुखांची रिक्तपदे स्तरावर अभावितपणे पदोन्नतीने भरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे